नमस्कार, मी अशोक। मी इंटीरियर प्रोडक्टच्या रिलेटेड फील्डमध्ये मार्केटिंग करतो आहे आणि मी नेहमी इंटिरियर डिझायनर्स आणि आर्किटेक्ट्स जे असतात, जे इंटिरियर रिलेटेड डिझायनिंग वगैरे याच्या संदर्भात जेव्हा आमचं बोलणं होतं तेव्हा प्रेझेंटेशन हा एक महत्त्वाचा भाग असतो, जे मी आतापर्यंत कम्प्युटर्सवरती किंवा लॅपटॉपवरती करत होतो। आणि माझ्या मित्राचा सल्ला घेतला मी आणि प्रेझेंटेशन मला कसं चांगलं करता येईल आणि मला कसं देता येईल त्याबद्दल जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा एक फायनल ह्याच्यामध्ये पोचलो की मला ॲपल आयपॅड घ्यायची गरज आहे आणि मी तो ॲपल आयपॅड घेतला, आयपॅड 2 घेतलेला आहे आणि त्यामुळे मी खूप खुश आहे। बेसिकली त्याचं जे रेझोल्युशन आहे, क्लॅरिटी जी आहे ती खूप छान आहे। आजच्या ज्या यंग जनरेशनबरोबर जेव्हा मी काम करतो तेव्हा त्यांच्या डोक्यात ज्या वेगवेगळ्या आयडियाज असतात, विचित्र म्हणा वाटतं, तर पण त्या ज्या आयडियाज असतात त्यांना डिझाईन्स कलर्स यांच्याबरोबर जास्त खेळायला आवडतं, तेव्हा ते जे परफेक्शन लागतं चित्रामध्ये ते खूप ह्याच्यामध्ये आहे। परत लाईट वजन नसल्यामुळे परत आपण डायरी जशी कॅरी करावी तसं ते मला कॅरी करता येतं, तर डोंगल लावायची काही गरज नाही, सिम कार्ड आहे ते टाकलं की ते परत म्हणजे जास्त त्रास नाही येतो, कनेक्टिव्हिटी इझी आहे, फास्ट आहे एकदम 30 सेकंडमध्ये। त्यामुळे जर घाईघाईत मी एकदा कधी जर सर्फिंग करत असो ट्रेनमध्ये आणि त्यामध्ये गुंगून गेलो तर ज्यावेळेला मला कळतं की मला आता अंधेरीला उतरायचं आहे तर त्यावेळेला जस्ट डायरी आपण कसं पुस्तक जसं बंद करतो तसं ते बंद करून मला लगेच ट्रेनमधून उतरता येते। आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मुलांना आवडतं त्यातले ते गेम्स, कारचे गेम्स आहेत भरपूर, पेंटिंग्स आहेत, परत आयपॉड आहेत, गाणी ऐकायला मिळतात, पिक्चर बघायला मिळतात, कॅमेरा आहे, कॅमेऱ्याचं शूटिंग चांगलं होतं, पिक्चर चांगलं निघतात, फोटोग्राफ व्हिडिओग्राफ सगळंच उत्तम आहे। याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम मला असा वाटतं तो आहे स्टोरेज कॅपॅसिटीचा। तर जेव्हा कधी त्याचा स्टोरेज कॅपॅसिटी वाढेल त्यावेळेस मी अपडेट करेन। बाकी आता तर आय एम रिअली व्हेरी मच हॅपी टू यूज आयपॅड 2।